मी फ्रान्सिस रुपवते, सेंट फ्रान्सिस डिसेल्स चर्चचा व्हाईस प्रेसिडेंट. आज आम्ही जळगाव येथील सेंट फ्रान्सिस डिसेल्स चर्चमधील कार्यक्रमाविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत. आज आम्ही 24 तारीख जो ख्रिसमस साजरा करणार आहोत त्याविषयी थोडक्यात असं आहे की दरवर्षाप्रमाणे यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे आमचे 8 दिवस चालणारे प्रोग्राम होते, नाताळगीते, इतर कार्यक्रम, आणि हे कार्यक्रम आम्ही सर्व बंद केलेले आहेत आणि फक्त सामूहिक प्रार्थना सभा ती पण नियमानुसार आम्ही घेणार आहोत. त्याचमध्ये आज 24 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता एक आमचा पवित्र विधी म्हणजे पवित्र मिसा बलिदान होणार आहे. त्याचप्रमाणे 25 तारखेला सकाळी 9 वाजता आमचा पवित्र मिसा बलिदान म्हणजे ख्रिसमसचा पवित्र मिसा बलिदान होणार आहे. त्यामध्ये सर्व भाविकांना आम्ही आवाहन करत आहोत की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व नियमांची पालन करून चर्चमध्ये येण्यास सांगितलेलं आहे. तरीही आपल्या ह्या भारत देशामध्ये नव्हे तर सर्व जगामध्ये जी महामारी आलेली आहे, जी कोरोनाची महामारी आलेली आहे, त्या महामारीपासून लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून ही आम्ही प्रभू येशूच्या जन्मदिवी त्याच्याकडे प्रार्थना करून या संकटातून सोडण्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि आनंद होत आहे की सरकारने आम्हाला काही मर्यादित लोकांसाठी प्रार्थना करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही सरकारचे पण आभारी आहोत. आम्ही दरवर्षी आता ह्या कोरोनाच्या महामारीमुळे आम्हाला फार प्रसंगाला तोंड द्यावं लागत आहे. आम्ही दरवर्षी आम्ही 8 दिवस रेग्युलर ख्रिसमसचे नाताळगीते, इतर कार्यक्रम, कॅरल सिंगिंग आणि डेकोरेशन अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम करत होतो आणि प्रार्थना सभा घेऊन लोकांना प्रबोधन करण्याचं पण कार्यक्रम घेत होतो. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या उद्देशाने झाला आहे हे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नाटिकाद्वारे किंवा पथनाट्यद्वारे किंवा कॅरल सिंगिंगद्वारे आम्ही सांगत होतो. हा जो कार्यक्रम होता आमचा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी असायचा, पण ह्या वर्षी आम्हाला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही तो कार्यक्रम करू शकत नाही. फक्त मर्यादित लोकांसाठीच फक्त तो कार्यक्रम चर्चमध्ये फक्त उपासना किंवा प्रार्थना केली जाईल.